आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्राच्या महसूल खात्यामध्ये बदल्यांचे बोगस आदेश निघाल्याचा प्रकार घडलेला आहे. 5 अपर जिल्हाधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत समायोजित करून रिक्त पदांवर पदोन्नती आणि पदस्थापना देण्याचे आदेश काढण्यात आले. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून हा गुन्हा केला गेलाय. महसूल विभागाच्या अपर सचिवांनी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र बनावट पदोन्नतीच्या या आदेशानं महसूल खात्यामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान हा गैरप्रकार नेमका कसा केला गेला पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. महसूल अधिकाऱ्यांची बनावट आदेशाद्वारे खोटी पदोन्नती. शासन परिपत्रकासारखा हुबेहूब आदेश काढण्यात आला. मात्र एका मोठ्या चुकीमुळे घोटाळा उघडकीला आला. अपर जिल्हाधिकारी संवर्गाला पदोन्नती महसूल विभागाकडून दिली जात नाही. भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नतीचे अधिकार सामान्य प्रशासन विभागाला आहे.